नमस्कार अंगणवाडी सेविकांनो, पुणे येथे सर्व अंगणवाडी सेविकांनी महिला दिनी म्हणजेच 8 मार्च रोजी पुन्हा एकदा मोर्चा काढला, पण त्यांच्या मागण्या या मानधन किंवा वेतनश्रेणी किंवा मोबाईल याविषयीच्या किंवा याबद्दलच्या नव्हत्या। त्यांच्या मागण्या किंबहुना वेगळ्या होत्या। त्या मागण्या कोणत्या होत्या हे आपण सविस्तररित्या पाहणार आहोतच, पण त्या अगोदर एक विनंती की अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती घेऊन मी या आपल्या चॅनलवर टाकतच असतो। तर वळूया आपल्या या बातमीकडे। तर स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे अंगणवाडी नियुक्तीसाठी 10वी ऐवजी 12वी उत्तीर्ण समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ अंगणवाडी सेविकांनी महिला दिनी हा मोर्चा काढला। जिल्हा अधिकारी कचेरीसमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून बुधवारी सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात झाली। काळे वस्त्र किंवा काळ्या पिथी लावून उपविभागीय महिला बाल विकास सामाजिक न्याय आयुक्त कार्यालयाच्या आवारात अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र पुणेच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविकांनी अनवाणी मोर्चा काढला। तिथे पोहोचल्यावर लाक्षणिक उपोषण करून आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागितली। महिला विकासासाठी स्थापन झालेल्या महिला बाल विकास उपविभागीय पुणे उपविभाग आयुक्त कार्यालयासमोर सायंकाळी 5 वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण केले, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्र सभेचे निमंत्रक नितीन पवार यांनी दिली। यापुढील माहिती अजूनपर्यंत तरी समजलेली नाही, पण लवकरच ती माहिती घेऊन सुद्धा तुमच्या समोर दाखवण्यात येईल, पण ती माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर यावी यासाठी अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करा, आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत जावा यासाठी शेअरसुद्धा करा। धन्यवाद।